तुला पा, तुला मी त्यांना कर करवायचं नाही काँग्रेसला करवायचं नाही खरं काय टेक्निकल चूक झाली सत्यजित म्हणतोय माझा हात नीट तर ती टेक्निकल चुक तांत्रिक चुक काही झाली नसती कारण <laughs> मी नाशिक राहिलो असतो उपस्थित असलेले माननीय माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे सन्माननीय आमदार लवजी कानडे आमदार सत्यजित तांबे जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन ॲडव्होकेट माधवराव कानोडे त्याचप्रमाणे उपस असलेले रणजित सिंह देशमुख सवती कांचन सवती दुर्गाताई सवती ज्योत्स्नाताई सवती शरयू जिचा वाढदिवस आपण साजरा केला आत्ताच ते डॉक्टर जयश्री त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व आपली मान्य करंजी ससाने बीड जिल्ह्यातून मुद्दाम एवढा मोठा प्रवास करून उपस्थित असलेले दादासाहेब मुंडे नंदराव आफारे सचिनजी गुजर बाबासाहेब दिगे केशरताई आल्या त्या केशरताई सानप बाबा ओहळ इंद्रजी थोरात अॅडव्होकेट संदीप नरवटे बाळासाहेब डांगरे कुठं बसले बाळासाहेब डांगरे गेले असतील हा, हा? आहेत का विश्वासराव मुरतडक सोमेश्वर देवटे निखल पाफळेजा गौरव डोंगरे सर्व पदाधिकारी कदाचित खूप नावं राहून जातील असलेली सगळी पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी आज आपला आज येथे आपण माझ्या स्वागताचा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलं आणि इतक्या मोठ्या उत्साहानं आपण सर्वजण उपस्थित राहायला आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो म्हणजे मला असं वाटतं की खरं आहे की दीड महिना मी आपल्यामध्ये येऊ शकलो नाही संगमेरमध्ये येऊ शकलो नाही म्हणून एवढं मोठं स्वागत एवढं हे सगळं आपण करणं हे एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं प्रतीक आहे असं मी मानतो हे खरे सव्वीस डिसेंबरला मी पंचवीस तारखेला संगमनेरला होतो नागपूरला गेलो की माझी एक कायमची आवडती गोष्ट आहे नागपूरचं आता मी अडुतीसावं अधिवेशन केलेलं आहे नागपूरचा मध्ये दोन वर्ष कोरोनाचे गेले म्हणून छत्तीसावं अधिवेशन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस पहिल्यापासून अशी पद्धत आहे की तिथे सेमिनारी हिल म्हणून आहे की जंगल येते तसं फॉरेस्टचा एरिया आहे परंतु त्या तिथे आतमध्ये फिरण्याकरता पाऊल वाटा केलेला आहे आणि खूप चांगलं अनेक लोक तिथं सकाळी चालण्याकरता येतात एक आनंद घेतात खूप सुंदर वातावरण असतं मी दरवर्षी गेल्यानंतर सकाळी सातला तिथे जाणं ही माझा दिनक्रम राहिलेला आहे एक तास फिरणं म्हणजे मोठा आनंदाचा काळ असतो एक अत्यंत फॉरेस्ट अत्यंत म्हणजे असं जंगल आहे ते आणि त्या पद्धतीनं पंचवीस तारखेला जातानी नियोजन केलं तर उद्या सकाळी बरोबर आपल्याला जायचंय डॉक्टर तांबे होते पंचवीस तारखेला संवेत माझ्या त्यांना म्हणलं चला उद्या सकाळी जाऊ आपण सेमनेरी इलला ते मी प्रभाव नाही मी आता पाठ निघतो म्हणलं निघा पाठ तुम्ही असते बरोबर तर कदाचित थोडं पाऊल बदललं असतं कदाचित बोलत बोलत चाल चाल परंतु त्यावेळेस मी असं फिरत असताना मग मी अभय निर्मळता बरोबर परवर बरो बर चाललेला त्याला म्हटलं अरे चालणं म्हणजे खाली उतरणं वर चढणं असं भरपूर तिथं तर मी त्याला विचारलं का अरे किती झाले तो नी पावणे तीन किलोमीटर आपले चाळीस मिनिटामध्ये झाले मी खुश झालो बरं चांगलं चांगलं वर्कआउट झालं म्हणलं आता चला बस नऊ वाजता मिटिंग दिवसभर काय करायचं गोंधळ घालायचं काय करायचं हे ठरवायचं मिटिंग असती सकाळी तिथे आणि <laughs> म्हणून थोडंसं पाऊल उचललं आणि गाडी शोधी असं चाललं खाली लक्ष गेलं नाही आणि एक पाच सात इंचा सा खड्डा असा डांबर रस्त्याला जो पावसाळ्यात पडतो तसा होता त्याच्यात पाय पडला मोडापला आणि तोल गेला तसा आपोआप तोल गेला का हात पुढं करतो आपण तसे हात दोन्ही पुढं केले आणि जत पडलो मी तर त्यांनी उखडून टाकला खांदा म्हणजे पडल्यावर सुद्धा मी उठून पाहिला का खड्डा किती खोवले खरं <laughs> तो सांगतो तोपर्यंत पाच सात आठ दहा लोक जमले भराभर सगळ्यांनी म्हणलं की अरे बाकी जाऊ द्या लागला असेल परंतु खांदा मात्र माझा गेला बरं का हात काय उचलता येत नाही आणि अशा पद्धतीनं ती सुरुवात झाली तिथं मग तातडीनं डॉक्टर्स मंडळी आली आमदार निवासचे त्यांनी चांगली मदत केली त्यांनी विचारलं की कोणत्या हॉस्पिटलला तुम्हाला जायचं म्हणजे खाजगी का जायचं की आमचं सरकारी आहे किंवा कॉलेज आहे मी म्हणलं सरकारी चालेल फक्त इन्स्ट्रुमेंट चांगले असेल तर तुम्हाला चालतं त्या पद्धतीनं मी ये म्हणून तिथलं मेडिकल कॉलेज आहे तिथं आम्ही गेलो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळी व्यवस्था माझी केली सगळ्या प्रकारच्या एम आर आयसह सगळ्या तपासण्या माझ्या केल्या टाके हाताला सहा टाके पडले ते टाके त्यांनी टाकले तोपर्यंत एका आमच्या मित्रानं एक छोटं विमान तिथं होतं ते बुक करून टाकलं आणि मी लगेच तीन वाजेपर्यंत ब्रिज कँडीला पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे संजय देसाई नावाचे नामवंत डॉक्टर आहेत ह्या क्षेत्रातले त्यांनी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन त्या सगळ्याचं वर्ण आता इथं झालं आता मी पाहतो की बरेच का बऱ्याच ठिकाणी मोडतोड हे तर सगळ्या प्रकार चाललेलाच असतो आता नवीन पद्धतीनं आलेलं आहे की त्यातले ते तीन प्रकार तीन भाग झाले होते इथे याचे खांद्यातल्या सांद्याचे ते सगळे एकत्र पद्धतीनं त्यांनी त्या आता वायरस पद्धत म्हणतात के वायर या पद्धतीनं ते त्यांनी शिवले आता ते शिवणं म्हणजे तुम्हाला सुद्धा के वायर म्हणजे वायर म्हटलं की ते तुम्हाला जर फोटो पाहायचे ठरले तर दाखवत येतील पण दामणं थोडं बारीक होतं म्हणजे ते दा दामनं टोचावं असे टोचून ठेवले होते आणि वर का होते शेंडे त्याचे महिनाभर साधारणतः ते सगळं ठेवावं लागलं आणि त्यानंतर सगळं परतवी काळजी घ्यावं लागत होती शेवटी डॉक्टरांना मागच्या चार दिवसापूर्वी विचारलं की मी आता काय करायचं मी प्रवास करू शकतो ते म्हणजे तुमच्या तुमच्या जबाबदारीवर प्रवास करा पण जबाबदारी तुमच्यावर करा काळजी घ्या नाही याची काळजी घ्या त्यांनी काय सांगितलं नाही का मिरवणूक काढान गाडीवर चढान खाली होत आता <laughs> <laughs> आता रात्री काय होतं याच्यावर सगळं अवलंबून दिसतंय मला जर काही झालं तर निखिल तुला शोधणारे पाहिला सगळ्या गोंधळात खरे की एक दीड महिना म्हणजे ते काही साध नव्हतं सांगितलं झोपेत नाही लय अवघड कार्यक्रम असतो या सगळ्या ह्याच्यात झोप येणं म्हणजे झोपणं शक्य होत नाही अशी अवस्था होती कारण ते ठणक असतो असतो क्रॅम करतात हे होतं सगळं परंतु परमेश्वराची कृपा सगळ्यांचे आशीर्वाद याच्यातून ते सगळे काही दीड महिन्याचा कालखंड हा सगळा गेला आणि सतत आपल्या लोकांचं म्हणणं कधी येतात कधी येतात कधी येता हे ये सगळं चालू होतं एक दिवस तर आपण पाच तारखेला ऑनलाईन पद्धतीनं मी आपल्याशी बोललो त्यानंतर आपण त्यावेळेस बोललो त्या सगळ्या निर्णय कार्यक्रम सात तारखेला कार्यक्रम होता तानाजीना परत रमेशना तानाजीना घेतलेले कार्यक्रम तिथेही मी थोडंफार ऑनलाईन पद्धतीनं बोललो परंतु येण्याची उत्सुकता माझी खूप होती मग त्याच्यामध्ये मला समजलं की मान्य एच के पाटील आपले प्रभारी आहेत त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं बारा तारखेला मला मी येतोय भेटायला त्यामुळे पुन्हा थांबावं लागलं त्यांची भेट झाली आणि निर्णय घेतला की आपण संगाला जायचं आणि एवढं कमी काळामध्ये एवढं उत्साहानं तुम्ही एवढं स्वागताची तयारी केली तुमचे आभारच मला या निमित्तानं मानले पाहिजे खरं ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सा, सांगेल की मधल्या सगळ्या काळामध्ये काय काय राजकारण झालं याच्या अगोदर एका गोष्टीचा उल्लेख पात्र मला केला पाहिजे की भारत जोडो यात्रा ही सगळ्यात चांगली भारतामध्ये कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये झाली समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती मान्य नानाभाऊजी पटोले हे अध्यक्ष माझ्यावर समन्वयाची जबाबदारी सुरुवातीला जर नांदेड पासून यात्रा सुरू झाली तिथे मान्य अशोकरावजी असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहानं ते स्वागत झालं नंतरच्या जबाबदाऱ्या समन्वयक म्हणून जादा नांदेडमध्ये मला फार काम पाहावं लागलं नाही परंतु नंतर सगळ्या जबाबदाऱ्यामध्ये आमच्या सगळ्या पुढारी कार्यकर्ते यांनी उत्साहानं झोकून घेतलं आणि ती यात्रा खरोखर हजारो लोक म्हणजे पहाटे सहा राहुलजी निघायचे म्हटल्यानंतर पाच वाजेपासून त्या रस्त्यावर हजारो न लोकांची गर्दी असायची माननीय बंटी पाटील आमचे कोल्हापूरचे दहा हजार लोक त्यांनी तिथ आणले ते स्वागताला हिंगोली जिल्ह्यामध्ये विश्वजित कदम यांनी दहा हजार लोक तिथपर्यंत व्यवस्था करीत करीत सगळ्याची तिथपर्यंत रस्त्यावर त्या आलेले होते तिथल्या विदर्भातले मराठवाड्यातले सगळीकडून लोक प्रचंड संख्येनं होत होते आणि एवढं प्रचंड स्वागत इतकं सुंदर स्वागत होत होतं की भारावून जावं पाहुण्यांनी भारावून जावं अशा प्रकारचं स्वागत होतं त्याच्यामध्ये पहिली बॅच असायची ती राहुलजींची असायची दुसरी बॅच असायची ती अतिथी यात्रींची असायची तिसरी म्हणजे हजारोनं मागं असलेले लोक याच्यामध्ये मुक्कामाची व्यवस्था दुपारच्या जेवणाची व्यवस्था रात्रीच्या जेवणाची व्यवस्था त्याचे कॅम्प त्यांची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था सगळं झोपण्याकरता कॉट हे सगळं हे कवीतकवी पहिला जो असायचा क हे ते राहुलजींचे कंटेनर असायचे परंतु त्या त्यांची ती व्यवस्था जेवण हे सगळे तिथला प्लॅन करावा लागत असायचा दुसऱ्याकरता सुद्धा कमीत कमी आम्ही सुरुवातीला पाचशेचं प्लॅन केलं पण शेवट दोन हजार लोकांची व्यवस्था ते दुसऱ्या कॅम्पची करावं लागत असायची इथं जागा शोधणं मी एकंदर त्या तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर मध्ये सात वेळा चक्कर मारल्या सात वेळा पूर्णपणे कारण एवढा मोठा कॅम्प उतरवायचा म्हणजे सोपन असायचं पाच पाच एकरची जागा लागत असायची तिथं डिप्स कॉटन साईल आहे म्हणजे काळी जमीन आहे त्याच्यावर तर कॅम्प उतरायला गेला तिथे गाड्या फस फसतील अशी अवस्था म्हणजे त्याच्यावर मुरून टाकण्याची व्यवस्था हे सगळं करायचं पण तिथले स्थानिक कार्यकर्ते हे सगळे तयार असायचे शेतकऱ्यांना कधी कधी त्याला म्हणावं लागायचं बाबा तुम्ही शेती तर मला कारण आता इथं तर कॅम्प करायचा त्याला विनंती केल्यानंतर शेतकरी तयार होत असायचे म्हणायचे आता नंतर मात्र जरा काळजी कसं पिक येईल माझं कधी कधी शेतकरी थोडेसे नको नको करत असायचे असं कधी कधी घडलं एकदा तर एक शेतकरी हिंगोली जिल्ह्यातलीच गोष्ट की एक शेतकऱ्यांनी तर तिथे खरं म्हणजे आमचे भाऊ पाटील म्हणून खूप चांगले माझे आमदार आहेत आता प्रज्ञाताई सातव तिथले आमदार आहेत त्यांच्या सहकार्य होतं चांगलं त्या आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही गुंता होऊन जाईल म्हणून जास्त गाव नावात गुंतत नाही पण शेतकऱ्याला तिथे विनंती करणं त्याला पटवणं ते करणं हे सगळ्या रूटवर करायचं आणि सोपं नाही तुम्हाला सांगतो परंतु शेतकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी तिथले कार्यकर्ते काम करत होते नांदेडची सभा सुंदरच झाली आणि शेगावची सभा माझं मत आहे जनते सगळ्यांचं मत आहे की एक नंबरची सभा भारतामध्ये शेगावची झाली आणि शेगावचं याच सगळं स्टेज कुणी बनवलं होतं जोंदळ आपला स... महेश, महेश. <laughs> तीन आठवडे काम केलं महेशने सगळं स्टेज त्यांनी बनवलं होतं महेश ना त्याचा <laughs> <laughs> परिणाम असा झाला महेशचं स्टेज पाहून की राहुलजी राहुलजींची टीम म्हणायला लागली की पुढं जिथं जिथे म्हणून सभा असेल तिथं तुमचा महेशला पाठवा <laughs> <laughs> एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला सभा उज्जैनला सव्वीस तारखेला मान्य कमलनाथजी आणि दिग्विजय सिंग साहेबांचा फोन आला मला की बालासाहेब दिग्विजय सिंग साहेबांचे बोलण्याची स्टाईल बालासाहेब आपने तो बहुत मुश्किल मे मुझे और हमे सबको मतलब साहेब हुआ क्या अरे आपका कान है वो? उनको भेज दो इधर <laughs> त्याने एक तर माणूस पळावलाच आमचा सचिन गुंजाळ पार काश्मीरपर्यंत थेट वारफात होता तो सगळ्या सभांचं नियोजन याच्या करता मी म्हणलं साहेब असं नाही ते सहा सातशे किलोमीटर आहे ते येऊन दोन दिवसात काय करणार नाही नाही आहे का कुठ ना का भेज दो भेज दो तेव्हा काही असलं तरी सगळ्यांच्या सहकार्यानं प्रयत्नानं सुंदर अश्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली सतीने सुद्धा खूप काम केलं त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये सतीत काही असलं ना तुझी टीम राहिली काँग्रेस मध्ये <laughs> तू तु एकटा तुला तुला करवायचं नाही त्यांना करवायचं नाही काँग्रेसला करवायचं नाही त्यामुळं ना ना त्या पवारांना करवायचं नाही यांना याला करवायचं आणि काँग्रेसला करवायचं नाही त्यामुळे काय काळजी करू काय होणार आता शेवटी शेवटी परंतु अत्यंत सुंदर आणि कायम नाव आपलं महाराष्ट्राचं घेतलं गेलं ते आपल्या भारत जोडोकरता शेवटपर्यंत नाव घेतलं गेलं ते आपल्याच महाराष्ट्राचं आणि त्या शेगावच्या सभेचं नांदेडच्या सभेचं ही वस्तुस्थिती आहे आणि ही चांगली काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे ना आपण सगळे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते खूप आनंद आपण घेतला शेगावच्या मंडळींनी सुद्धा खूप मदत आपल्याला तिथे केली हे झालं हे एक विषय आपला झालेला आहे दुसरा विषय मध्यंतरी चालू होता खरं म्हणजे मी एक पत्र लिहिलं तर मधल्या काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय जे घडलं त्याच्या बाबतीत जे मला वाटलं ते मी श्रेष्ठींना लिहिलं जी काही व्यथा होती कथा होती काय होतं ती लिहिलं आणि तुम्हाला ऑनलाईन सांगितलं आता मला माहीत नव्हतं का मीडिया सगळ्यात तिथं इथं संगमेरचा ऑनलाईन आणि अचानक टी व्ही पाहतो तर ऑनलाईन चाललेलं ते सगळ्यात चॅनलवर दिसतंय एवढं खरं म्हणजे एखादा विषय किती गाजू शकतो मनात आणलं मीडियानं किती गाजवू शकतात <laughs> याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला ते पंधरा दिवस पाहायला मिळालं <laughs> रात्रंदिवस नंतर तो टी व्ही लावायचं म्हणलं तर आता आपला चेअर आपण कशाला <laughs> पाहायचं बरं एक विषय त्या निवडणुकीचा परंतु त्याच्यात जे काही थोडं आपल्याला म्हणजे मांडणी करायची होती ज्या पद्धतीनं खरं काय टेक्निकल चूक झाली सत्यजित म्हणतोय माझा हात नीट असतं तर ती टेक्निकल चुकं तांत्रिक चुकं काही झाली नसती कारण मी ना शिकलो राहिलो असतो सगळं व्यवस्थित झालं असतो काय झालं ते झालं मी होऊ दिलं नसते ती चूक परंतु ह्या सगळ्या याच्यातून आपण त्या जे केलं त्याची मा मी जी मांडणी केली त्याची सूटी सुद्धा दखल घेतली माननीय एच के पाटील साहेब काल आले होते त्यांनी माझ्याशी चर्चा केली याबा एक विषय तर मी कायम सांगत आलेलो आहे कायम सांगत आलो त्या दिवशी सुद्धा बोलत असताना जानता राजा मैदानावर ऑनलाईन तुम्ही ऐकलं की आपला विचार हा काँग्रेसचा विचार वेगळा विचार असू शकत नाही त्या विचारानं काम करणं हे आपण करतच राहणार आहोत त्या बाबतीत कोणती तडजोड नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये जर कधी आता कोणत्या घरामध्ये सुद्धा कधी कधी असं असतं की का भावभावांमध्ये काही होतं आता बरं मीडिया तिथपर्यंत पोहोचलेला नसतो एवढं बरं आहे परंतु काही असलं तरी शेवटी आम्हाला पक्षांतर्गत ज्या गोष्टी असतील त्या पक्षांतर्गत सोडवायच्या मी अजूनही मीडिया पुढे गेलो नाही आणि कुणी जाऊ सुद्धा नाही कारण पक्षांतर्गत बसलं पाहिजे सोडवलं पाहिजे आपली मांडणी वगैरे केली पाहिजे नसेल जमत तर या पत्तीनं तो वागलं पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून त्याच्यातले सुद्धा मार्ग काय का, का जी असेल ती चर्चा माननीय एच के पाटील साहेबांनी केली माझ्याबरोबर काल एक दीड तास ते बसले होते स्पेशल दिल्लीवरून ते आले होते अनेक गोष्टी आहेत परंतु ह्या सगळ्या ह्याच्यातून पुढच्या कालखंडामध्ये काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम जो जे कार्यक्रम आहेत जे काम आहेत ते आपल्या सर्वांना करावं लागेल एवढं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना येथे सांगतो आहे आणखी एक विषय आहे जास्त विषय काय बोललेच आज काही नाही तुम्ही स्वागताकरता केले स्वागत तर खूप जोरात केलं अलीकडच्या कालखंडात आपले शेजारचे मंत्री त्यांना आपल्याशिवाय करमतच नाही एखादा दिवस तरी असा खाडा गेला तर मोडशी होईल काय का असं वाटत <laughs> बाहेर तर फार कुठ ते महाराष्ट्रात जात नाही कारण इथंच कुठेतरी असतात असं <laughs> म्हणतात तर कुठे गेले तरी मी त्यांच्या बरोबर असतो कुठेही <laughs> चर्चा करीत असताना जर एक तास चर्चा त्यांची झाली तर अर्धा पाव तास आपण असतो मग बाकी पंधरा मिनिटात बाकीच्या विषय होत असतात अनेक विषय घेऊन ते बोलतात आधी संगमेर तालुक्याकरता काय काय उद्योग चाललेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे त्रास होतोय कार्यकर्त्यांना पण त्यात फार काळ हा त्रास काढावा लागणार नाही तुम्हाला एवढं मी तुम्हाला सांगतो या त्रासाला पुरून उरणारे आपण आहोत संघर्ष करणारे आपण आहोत जिद्दीनं लढू जिद्दीनं लढू परंतु आपला तालुका पुढे नेण्याचं जे काम आहे विकासाचं काम आहे ते आपण करणार आहोत आणि ते करत राहणार आहोत कुणी किती अडथळे आणले तरी ते थांबणार नाही काम ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं मला सांगायची सारखं कुठं बोलत असतं ते आहे कधी कधी चिरंजीव बोलतात गौन खनिज गौन खनिज गौन खनिज आता वस्तुस्थिती आपण पाहिलं असेल सगळ्यांना माहिती असेल की शेवटी विकासाचे काम चालायचे तर खडी लागतीच सगळ्या विकास त्याच्याशिवाय काम चालत नाहीत धरणाचं चा काम पण पडलं मध्ये खडी नव्हती जे का पाणी दोन हजार बावीस मध्ये आणण्याचा प्रयत्न होता चा, चा, ते आता तेवीस मध्ये कधी येते माहीत नाही अशा प्रकारची अवस्था होऊन बसलेली आहे शेवटी हे काम करायचे असेल तर शेवटी ह्या गोष्टी असतातच त्याच्यावरच काटा धरायचा आणि त्याच्यातून ते काम बंद पाडता कसे येतील याचा प्रयत्न करायचा ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडत असताना दिसते चर्चा वाळूची करता वाळू 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 माफिया मी असं म्हणेल की वाळू शेवटी वाळू लागते बांधकामालाच आपण लिलाव करतो कुठं चोऱ्या होतच नसतील असं म्हणत नाही कोणत्या महसूल मंत्र्यांना छाती ठोक सांगूनही का वाळूची चोरी होतच नाही आता माझ्या काळात असं छातीठोक सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण ते मी सगळ्यात जास्त काळ महसूल मंत्री राहिलो आम्ही प्रयत्न केले परंतु तालुक्यातच के ता वाळू आखी हनुमंत गावला प्रवरा नदी वाळू धुवून दिली दिवसाला शेकडो गाड्या जात होत्या माफिया किंग म्हणावा माफियाचा सम्राट त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले खोट्या ऑर्डर आणून दिल्या त्यांना आणि हनुमंत गावला जी वाळू वाहून देत होते ती तुमच्या आशीर्वादाने नेली जात होती हे सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि ना आणखी ठिकाणी अनेक उद्योग चालू आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती आहेत आणि म्हणून आशीर्वाद चालू आहे आता चालू आहे म्हणजे लक्षात घ्या कशात राजकारण करावा कशात करू नये अरे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झाला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्राला वा छान वाटेल अशा पद्धतीचं काम करावं असं माझी अपेक्षा आहे पर दुर्दैवानं जे दिसतंय ते अत्यंत चुकीचं दिसतंय ही वस्तुस्थिती आहे आपल्याला मला वाटतं फक्त हा त्रास फक्त सगळेला असं नाही अख्या अहमदनगर जिल्ह्याला त्रास चाललेला आहे काही ना काही अडचणी उभ्या केल्या जातात सगळ्या विकासाचे काम विठीला धरण्याचं काम चाललेलं आहे तुम्हाला मतदारसंघ विठीला धरून आणि दहशतीनं राखता आला असेल पण नगर जिल्हा काय तसा राखता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे हा जिल्हा कधी अशा पद्धतीनं हे खपून घेणार नाही कोणता तालुका खपून घेणार नाही ही गोष्ट निश्चितपणे आपण समजून राहा आणि तुमच्या तुमच्या भागातही जी दहशत आहे तिचं सुद्धा झाकण लवकर उडाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहे राजकारण चाललेलं आहे आपण आपल्या पतीनं राजकारण करतो एक योग्य पत्नीनं राजकारण करण्याची पद्धत आहे हे खरं आहे की डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी पाच जिल्ह्याचे मतदारसंघ बांधला आणि सांभाळला तुम्हाला सांगतो म्हणजे देशामध्ये सुद्धा कुठेही नसेल एवढा संपर्क डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा या पाच जिल्ह्यामध्ये चौपन्न तालुक्यामध्ये होता प्रत्येक कोणत्या जा नंदुरबारला गेलं तर विचारायचं अरे डॉक्टर तांबे काल तो होते आमच्याकडे धुळ्यात जा म्हणायचे जळगावला जा, जा, जा कुठं नगर असेल नाशिक असेल फिरते असायचे किती किलोमीटर प्रवास केला त्यांना काय मी म्हणतो असतो तुमच्यापेक्षा मला दोन गोष्टीचं कौतुक आहे तुमच्या ड्रायव्हरचं आणि तुमच्या गाडीचं <laughs> आणि त्याच्या त्यामध्ये ज्या प्रथिमें जिवाळ्याचं नातं निर्माण केलं त्यांनी संपूर्ण पाच जिल्ह्यामध्ये तेव्हा सत्यजित तू विजयी होण्यामध्ये अपक्ष उभा राहिला आणि विजय झाला याच्यात त्यांच्या कष्टाचा वाटा हे काही विसरायचं नाही त्यांची मेहनत कष्ट म्हणून तुला मतदान झालेलं आहे आता हे आता तुझं अपक्ष हे काय आता ते पाहू आता किती दिवस टिकत कारण आमच्याशिवाय जमणारच नाही काही आणि तुला करमणार नाही परंतु जे काम त्यांनी केलेलं होतं ते काम आणखी पुढं चांगल्या रीतीने कसं नेता येईल असा प्रयत्न असावा अशी अपेक्षा साहजिकपणे मी सती तुझ्याकडून करतोय आपल्याला एक संस्कृती आहे संगमेर तालुक्याच्या राजकारणाची ती जोपासायची पुढं नेण्याची बंधुभावाची जिव्हाळ्याच्या नात्याची दहशतीची नाही आहे कोणाचं वाईट करून त्याला धरण्याची नाही आपली असं एक उदाहरण देता येणार नाही तो मला संगमेर तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न आपण केला असं दिसणार नाही आपल्याला आणि त्याबरोबर भरभरून लोकांनी मतदान आतापर्यंत आपल्याला केलेलं आहे पुढच्या काळातही करत राहतील आणि हाच विचार आपल्याला पुढे नेण्याचं काम हे आपल्या सर्वांना करायचं आहे माननीय आमदार लवूजी कानडे आपण फार सुंदर बोलता आज थोडा वेळ कमी मिळाला तो आला खरं मा की माझी ओळख तुम्ही करून दिली तिथे राष्ट्रकूत संसदीय परिषदेच्या याच्या बैठकीमध्ये सगळ्या महाराष्ट्राचे विद्यार्थी असतात तिथं अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडणी तुम्ही करता तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला साथ देणारी सगळी मंडळी श्रामपूर तालुका आपल्या बरोबर आहे एकत्र पद्धतीनं काम करा चांगल्या प्रकारचं चा काम झालं पाहिजे याची अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे सग संगमेर तालुका नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे काम आणखी पुढून नेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करायचा आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद असू द्या डॉक्टर जयश्री ही खरं म्हणजे टाटा हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून सहा वर्ष काम केलं तिनं अँकोलॉजी म्हणजे कॅन्सरमधली ती तज्ज्ञ आहे परंतु आवड लोकांची असल्यामुळं निवडणुकीच्या काळात इथं होती आमच्या लक्षात आल्यानंतर ती आता तुमच्यामध्ये वावरती आहे तिचा वाढदिवस तुम्ही साजरा केला याबद्दल सुद्धा मी तुझ्या वतीनं आभार मानून टाकतो कुटुंब <laughs> आपण सगळ्यांनी जे उत्साहानं एक आनंदानं अशा पद्धतीनं आमचं स्वागत केलं याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे इथे आभार मानतो अशाच प्रकारे एकत्र पत्तीनं पुढच्या काळामध्ये आपण आपलं काम जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि तालुक्यामध्ये सुद्धा नेटाने पुढे नेऊ आणि विकासातून माध्यमातून सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो